अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला भरपूर सेवेकरता यांचे कॉल आले, मेसेज आले, दादा आम्ही गुरुचरित्र पारायणा बसलो पण तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मासिक धर्म आला, तर मग गुरुचरित्र पारायण कसं करायचं, कोणी करायचं? आणि भरपूर सेवेकरिताही रडत होत्या, त्यांच्या मनामध्ये दुःख झालं होतं। पण त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करत आहात। खूप छान वातावरण चालू आहे प्रत्येकाच्या घरामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये आणि औदुंबराच्या झाडाखाली। पण ह्या काळामध्ये भरपूर सेवेकरिताईंचे मेसेज आले, कॉल आले, दादा की आमचा मासिक धर्म आला, तो टाइम नव्हता तरी पण आला म्हणे दादा, आता आम्हाला दुःख होतंय, रडू येते, एक दोन ताई तर अडल्या, आमच्या सोबतच काय होतंय दादा असं मला विचारत होत्या। तर मला तसं उत्तर असं द्यायचं आहे महाराजांच्या इच्छेने, शेवटी ही महाराजांची लीला आहे आणि तुम्हाला जो मासिक धर्म येतो ते तुम्ही तुमच्यासाठी गॉड गिफ्ट आहे आणि हे देवाचंच आहे, म्हणून त्याचा असा तसा ह्या गोष्टीला तुम्ही असं विरोधी म्हणू नका किंवा स्वतःला चूक करून घेऊ असं काही करू नका, स्वतःला दुःखी समजू नका। ज्यांना गुरुचरित्र पारण ज्यांचा मासिक धर्म असेल, त्यांचा आला असेल तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी, त्यांनी कोणाकडून तरी वाचून घ्यावं। पण घरामध्ये आता भरपूर जण काय होणार, एखादी सेवकर्ते बसली बाजूला प्रॉब्लेम आला असेल त्यांचा, पण त्यांच्या घरामध्ये करणारच कोणी नसेल आणि त्यात जर स्वयंपाक करत असेल आणि घरचा माणूस कोणी वाचत असेल ते पण चालणार नाही, ते पण चालणार नाही। कोणीतरी जी पोथी आहे कोणाला तरी वाचायला लावा, कोणाला तरी वाचायला लावा आणि पाच दिवस त्या पोथीवर येणं सावली नाही पडली पाहिजे शक्यतो करून। बाकी तुम्ही ती पोथी नंतर, आता खूप जण म्हणणार दादा मग आमच्या इथं कोणीच नाहीये, आमच्या इथं वाचायला पण येत नाही, कारण की जे पोथी वाचणार आहे त्यांना ते चौथ्या दिवशी पासून असेल, पाचव्या दिवशी पासून असेल, दिवस पासून, सात दिवसाचं गुरुक्षेत्र आहे, पाचव्या दिवशी पासून कोणी वाचणार असेल त्यांना गुरुचरित्राचे सगळे नियम पाळावे लागतील। त्यांना तुम्ही पहिले सांगा, ब्रह्मचार्याचे नियम असेल, खाण्यापिण्याचे नियम असेल, झोपण्याचे नियम असेल, सगळे त्यांना सांगावं लागेल, गादीवर झोपायचं नाही। कारण काय होतं, आपण पारायण नाही करत, समजा मग आपल्याला सेवेकरताला प्रॉब्लेम आला, दुसरं कोणाला सांगते वाचायला, मग तो माणूस गादीवर झोपतो, कशावर झोपतो, तसं नाही। जो गुरुचरित्र वाचेल त्याला ते नियम सगळे पाळावे लागतील, ते पहिले डोक्यात क्लिअर करून घ्या। आता खूप जण म्हणणार दादा आमच्या इथं वाचायलाच कोण नाहीये, तर वाचायला कोणी नाहीये तर तुम्ही ती जी पोथी आहे कोणी बघा कोणी असेल तर, नसेल कोणी वाचायला त्या पोथीला हात लावू नका, पोथी तशीच ठेवा। मग भरपूर जण म्हणतात मग दत्त जयंती करायची का, मग कसं करायचं पुढं, जसं आहे तसंच ठेवा। आता हे सेम कोणाचं वारलं असेल, कोणाचं वृद्धी झाली असेल, काही गोष्टी झाल्या असेल, जसं आहे तसंच ठेवायचं स्तब्ध आणि कोणाकडून तरी वाचून घ्या, आणि कोणी वाचायला नाही आलं जसं आहे तसंच ठेवा। तुमचं सगळ्या पाच दिवसाचा प्रॉब्लेम झाला, सगळं झालं, गोमित्र शिंपडा, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परत एकदा वाचायला बसायचं। पाच सहा दिवस झाल्यानंतर, दत्तजयंती झाल्यानंतर परत एकदा पहिल्यापासून गुरुचरित्र वाचायचं, नंतर परत तुम्ही उद्यापन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, उद्यापन करू शकता। सवाष्ट ब्राह्मण जीव घाला, त्यानंतर ब्राह्मणाला शिदा दक्षिणा याप्रमाणे द्या, म्हणजे तुम्हाला आता जरी नाही जमलं तर तुम्ही पुढे करू शकता। म्हणून मनामध्ये किंतु परंतु दुःख करू नका, भरपूर सेवेकरीतही रडत होत्या, मला सकाळीच फोन आले, म्हणून रडून काही होणार नाहीये, तुम्हाला मन स्थिर ठेवायचं आहे आणि देवाने तुम्हाला देणगी दिलेली, माता होण्याची जी देणगी आहे देवाने तुम्ही दिली, कारण तुमच्या पोटीच आमचा जन्म झालेला आहे, म्हणून स्वतःला तुम्ही दुःखी समजू नका। ते भाग्याचं लक्षण असतं, चांगलं लक्षण असतं, ठीक आहे, नाही जमलं, जेवढं तुम्हाला वाचन झालं तेवढं वाचा, पुढच्या वेळेस गुरुचरित्र पहिल्यापासून वाचायचं, पहिल्यापासून वाचायचं। तर खूप जण असं मनात दुःख करून घेतात, दादा महाराजांनी आमच्यासोबतच काबर केलं, तसं सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे, सर्व माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही स्वतःला कमी समजू नका, स्वतःला दुःखी समजू नका, कारण की मातृत्व ती जी देणगी आहे ती खूप मोठी देणगी तुम्हाला लाभलेली आहे, सगळ्यात मोठी देणगी ती, म्हणून त्याचं असं काही करू नका। ते बॉडी याच्यामुळं कमी जास्त होत असतं, कधीतरी मागं पुढे डेट होत असता, त्यामुळे मनाला ताण घेऊ नका,
जेव्हा तुमचं संपलं 5-7 दिवस झाल्यानंतर तुम्ही डबल गुरुक्षेत्र पारायणला बसा, परत पहिल्यापासून गुरुक्षेत्र मनापासून शांतपणे पहिल्यापासून गुरुक्षेत्र पारायण करा, नंतर उद्यापन करा, काहीही प्रॉब्लेम नाही। आता घरामध्ये काही काही ठिकाणी असं झालंय की घरामध्ये करणारे एकच लेडीज असते, मग दुसऱ्याला काही काही जण म्हणणार मग आम्ही लहान मुलाकडून वाचून घेऊ का, याच्याकडून वाचून घेऊ का, कोणाकडूनही वाचून घ्या, पण त्यांना नियम आहे, गुरुक्षेत्राचे नियम त्यांना पाळायला सांगा, आणि नियम पाळणं महत्वाचे आहे, बाकी काही नाही। आणि ही जी झालेली वेळ असेल तुम्हाला त्या काळामध्ये तुम्ही काय करू शकता, नामस्मरण करू शकता। नामस्मरण असं शस्त्र आहे, नामस्मरणाने सगळे देव वश होत असतात, बाकी काही आवश्यकता नाही। नामस्मरण करा, नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही आहे, वेळ काळ असं काही बंधन नाही आहे, मनातल्या मनात नामस्मरण करा, मोठ्याने करा, माळ न घेता करा, काहीही प्रॉब्लेम नाही। आता ज्यांचे वृद्धी आले असेल, ज्यांना कोणी मयत झाला असेल, तर 3 पिढ्या प्रत्येकाने बघा, मला कंटिन्यू कॉल मेसेज येत असतात, दादा आमच्यात कोणी हे वारलं ते वारलं ते वारलं, आपल्या गावातलं कुणी वारलं असेल, 3 पिढ्या पाळायचं। 3 पिढ्या म्हणजे काय, आजोबा वडील आणि हे, एवढे 3च पिढ्या पाळा, पूर्ण गावचं पाळू नका। कारण काय होईल, तुम्ही जर गावचं पाळायला करायला बसले तर तुम्हाला सेवाच करता येणार नाही। आणि मला सांगा, गावचं पाळायचं असेल तर जेवण कोणी सोडतं का? माझा हा साधा आणि सोपा नियम आहे, जेवण कोणी सोडतं का? भरपूर जण आता मला कमेंट करतील, दादा असं कसं सांगता तुम्ही, मला सांगा कोणी वारल्यानंतर तुम्ही जेवण सोडता का? कोणी सोडत नाही। पण तसं जसं जेवण सोडत नाही, जसं आपण चहा असेल जेवण असेल सोडत नाही, आपण करतो ना, एक दिवस नाही करणार तुम्ही, दुसऱ्या दिवशी लागणार ना तुम्हाला, पाणी तरी प्याल ना, तसंच अन्न वस्त्र निवारा त्याप्रमाणे आपली सेवा असते। स्वामी चरित्र असेल, गुरुचरित्र असेल, महाराजांचा जप असेल, ते कधीही बंद नाही करायचं, ठीक आहे। घरातला असेल 13 दिवस पाळा, 13 दिवस 14 दिवस झाले, गोडदिवन झालं की करू शकता, कधीही गुरुक्षेत्र पारायण करू शकता। 6 महिन्याच वाट पाहावी असं काही नाही, पण 6 महिना जेवण सोडायला पाहिजे, 10 दिवस जेवण सोडायला पाहिजे। तसं कोणी करतं का? कोणीही करत नाही। आपल्या 2 टाइम जे जेवण असेल, 2-3 टाइम जेवण लागतं, चहा असेल, सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला। तसंच आध्यात्मिक मध्ये तुम्हाला पाळायचं आहे, त्या गोष्टी आपण करू शकता। म्हणून याच्या पुढे कळकळी सर्वांना विनंती आहे की मनामध्ये सेवेकरीला विनंती, माझी हात जोडून, मनामध्ये तुम्ही दुःख करून घेऊ नका की महाराजांनी माझ्यासोबतच असं काबर केलं, मी चांगलं करत होते, मी मनापासून करत होते, सगळं केलं तुम्ही, पण ही नैसर्गिक गोष्ट आहे। नैसर्गिक आपत्तीला, नैसर्गिक गोष्टीला कोणीही काही करू शकत नाही, आणि ती देवाने तुम्हाला देणगी दिलेली आहे। तुमच्या पोटी आम्ही जन्माला आलोय, आणि त्या जर गोष्टी नसतात तर जन्माला नाचतो आलो। म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका, कारण की तुम्हाला जी देणगी दिली देवाने, माणसांना जी नाही दिली ती ताईंना, ताई लोकांना एवढी तुम्ही देणगी दिली देवाने, तसा वापर चांगल्या पद्धतीने करा, आणि काही प्रॉब्लेम नाही। पुढच्या डबल गुरुक्षेत्र पास वाचन करा, अजून उत्साह आणि गुरुक्षेत्र वाचन करा, ह्यावेळेस झालं काही प्रॉब्लेम नाही। खूप जणांना नाही जमलं दादा, दुसऱ्या दिवशी बंद झालं, तिसऱ्या दिवशी बंद झालं, ठीक आहे जाऊ द्या, हा हे दिवस निघून जातील, हा विचार करा। नामस्मरण करायला तुम्हाला बंधन आहे का? नाही, नामस्मरण करायला कोणतंही बंधन नाही। घरामध्ये कोणी करायला नसेल तर पोती तशी ठेवायची, पण कोणी कोणी बघा, कोणी नाही भेटलं तर पोती तशीच ठेवावी लागेल, पण गुरुक्षेत्राची पोती तशी ठेवता येत नाही। कोणा रिक्वेस्ट करा, पण रिक्वेस्ट करणार तर समोरच्या व्यक्तीला सांगायचं की गुरुक्षेत्राचे नियम पाळणं होत असेल तर वाच म्हणायचं, ब्रह्मचार्याचे नियम, गादीवर न झोपणं, खाण्यापिण्याचे नियम एवढे करायचे, आणि बाकीची जी गोष्टी जर तुम्हाला कोणीच नाही भेटल्यानंतर काही पर्याय नाही, त्याला हात नका लावू, तसंच राहू द्या। आणि तुमचे 5-6 दिवस काही झाल्यानंतर डबल घरामध्ये गोमूत्र टाकायचं, गोमूत्र टाकून घर स्वच्छ करून डबल त्याच ठिकाणी गुरुचरित्र वाचण्याला सुरुवात करायची। पहिल्या दिवशीपासून जितकी आद्या तुम्ही वाचले असाल तर सोडून द्या, आता जे झालं ते झालं, नवीन सुरुवात नवीन उत्साहामध्ये गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची, आणि छान प्रकारे मस्त छान प्रकारे गुरुचरित्र वाचायचं, शांततेत गुरुचरित्र वाचायचं, मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं, मनातल्या मनात नुसते बोट फिरवायचे नाही, असं मठ्ठ्यावर नुसतं बसायचं नाही, नुसतं काही काही जण बघतो मी गुरुचरित्र वाचताय आताय, तोंड बंद असतं त्यांचं असं, आणि नुसतं डोळे फिरवत असतात, डोळे फिरून गुरुचरित्र वाचू नका, डोळ्यांनी गुरुचरित्र वाचू नका, हाताने नुसते बोटे फिरून गुरुचरित्र वाचू नका, आणि गुरुचरित्र हे मोठ्याने वाचा। गुरुचरित्र बसताना ताड बसलं पाहिजे,
तर या पद्धतीने जर आपण गुरुचरित्र वाचलं तर आपल्याला मन शांत राहील, आळस येणार नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.